प्लीज असं करू नको, तुला जे बोलायचं तू नंतर मीटिंग घेऊन बोलतो. झालं का? एवढं सांगा फक्त. झालं का? आता सांगतो मी, बाई सांगतो मी. पंचायत नगर तू मी ग्राम पंचायत ने गैरकारभार केला असं म्हटलं का? मी हे सांगू लागलो इथं आल्यानंतर काम कुणाचं आहे करून घेण्याचं? हा क्लस्टरचं काम कुणाचं आहे? कुठून बॉडी कोण आहे सर? कलेक्टर, पालकमंत्री, ग्राम पंचायत काय करू सर? उत्तर भ्रष्टाचार झाला तुम्ही चारशे पीसेस खाली. तू नेतेगिरी नको बोल, नंतर बोल. तुम्ही सर खरं सांगा नंतर आता तू खोटं बोलला की नाही असं दोन तीन गोष्टी. नाही तू असं करशील ना, असं करशील ना, ऐकून घे. तू प्लीज असं करू नको, तुला जे बोलायचं तू नंतर मीटिंग घेऊन बोलतो. पब्लिकला सांगा मी काय तू घेतलं की नाही, नंतर जाऊन तू पब्लिकला मी काय करू. क्लस्टर काय होतं? नंतर बोलतो मी त्यांना. सांगा ना, मी 15 तारखेच्या आज बोलतो त्यांना. सगळं बोलतो मी. एक्झिक्युटिव्ह बॉडी ही राज्य सरकार आहे. राज्य सरकार सांगतो मी. तुझ्या ग्राम पंचायतची चौकशी चालू आहे का? चालू आहे सर. हा चालू आहे का? त्याच्यात इंटरेस्ट सांगतो. बस ते सांगतो मी तुम्हाला. हा मी पॉझिटिव्ह बोलता पण सगळं काय निगेटिव्ह घेऊन चालू आहे आमदार साहेब. अरे तू निगेटिव्ह घेऊन चालला मी नाही. तू मुद्दा पक्षपाती बरं करतोय. तुझ्या पक्षाचा त्यावेळेला बोलला तू. पंचायतीला लावा, ग्राम पंचायत विभक्त करायचं प्लॅनिंग करा. कामाला काय करू तुम्ही? एवढं पॉझिटिव्ह बोलता ना, एवढं पॉझिटिव्ह काम करा साहेब. अरे मी कुणाचं नाव घेऊन बोललो का? नाही. ज्याला लागेल त्याला इथं त्यांनी भ्रष्टाचार केला. कोणी भ्रष्टाचार? अरे हा ना, ज्यांनी भ्रष्टाचार केला ना मला पुरावे द्या, मी देतो त्यांना. मी पुरावे देतो तुम्हाला. मी मंत्रात केस पण चालू द्यायची, त्याच्यावर उत्तर मिळालं नाही. कोणी केलं भ्रष्टाचार? ग्राम पंचायत केला. ग्राम पंचायत केलं ना? जनतेचं म्हणणं आहे का? ते ऐकून आता ते मर्यादित बाहेर ग्राम पंचायत. ग्राम पंचायत पूर्ण भ्रष्टाचार करते आणि विकास करत नाही अजिबात. ग्राम पंचायत बोलायचं सर. सर तुम्ही सर तुम्ही पैसा पाठवत्या पण हे आपच्यात खाते आम्ही विकास नाही करत. ग्राम पंचायत एक ग्रुप चा डुकरे गारे सगळे लोक ग्राम पंचायत वाले नुसते भ्रष्टाचार करता म्हणून सांगू लागले. आता शांत बैस तू. असं बोल नका. आता शांत बैस. हे बघा मित्रांनो, हे आपल्या सगळ्या लोकांचे ह्या गोष्टी चालू आहे. जर समजा बोलायला मंच पाहिजे आपल्याला, कोणीही तुम्हाला यायला तुम्ही बोला अशी संधी दिली का? दिली का? खरं सांगा. जेव्हा मी दिली आणि मी तुम्हाला पुन्हा सांगू लागलो की मी 15-20 तारखेच्या वापस येऊ लागलो, बरोबर आहे? तर तुम्ही थोडं पेशन्स ठेवलं पाहिजे. आज मी येऊन डायरेक्ट जनतेमधनं कधी पण विचारत असतो आणि असं केल्यावर शिस्तीत वागलं पाहिजे. आता मी एकदा बोलल्यावर त्यांनी बोलल्यावर मी काही बोललो का मध्ये? अजिबात नाही बोललो. आता माझं पूर्ण ऐकून माझा समजा चुकलं. त्यांनी नवीन सभा घेऊन बोलायची ना त्यांच्या पक्षाची किंवा काय आणखीन कशाची, ग्रामपंचायतची. आता सगळे जण सांगू लागले ग्रामपंचायत भ्रष्टाचार करू लागली वगैरे. मी काय बोललोय का अजून? मी काय बोललो? चौकशी व्हायला पाहिजे, त्या चौकशीवर गेलं पाहिजे आणि मी जे बोलतोय ते पुराव्यात बोलतोय. म्हणून माझं बोलणं महत्वाचं राहून जात आणि बाकीचं बोलावं लागतं. म्हणून आता पुन्हा जितक्या गोष्टी आपण ताई आणि काका मला बोलले सगळे, मी पुन्हा तुम्हाला तारीख देतो. तुमच्या सगळ्या वॉर्ड मध्ये
यांनी तीनचे सांगितले तुकडे झालेले त्याचं बोलतो, ड्रेनेज लाईनचं बोलतो, शौचालयाचं बोलतो, बेसबुलचं बोलतो, रेग्युलरायझेशनचं बोलतो, सगळं बोलतो मी। मी तुमच्याकडे स्पेशल आल्यावर त्या दिवशी बोलतो। म्हणून आज माझ्या या समारोपीय भाषणामध्ये मी इतकं सांगतो मित्रांनो, माता भगिनींनो, आपल्याला आपल्याला संपूर्ण राज्यामध्ये जे घडतंय, देशामध्ये घडतंय, ते का घडतंय याच्यावर काम करावं लागेल। आम्हाला फार असे असे येतात सगळे, आमचं ते आम्ही घेऊनच बसलेलो, ते सगळे सगळं आम्ही घरून निघालो ते सगळं घेऊन निघालेलोय, त्यात काही वाद नाही। पण खरं खोटं ओळखण्याची ताकद तुमची असते। आणि मी तर मी असं कुणाच्या, समजा तर मी एखादा भारतीय जनता पार्टीचा आहे, तर मी कुणाच्या एखाद्या काँग्रेसच्या सभेत जाऊन नाही मी हे करणार। जरी बोलायचं असलं लेखीमध्ये बोलेल, लेखीमध्ये उत्तर घेईल आणि माझ्या स्वतःच्या सभेत सांगेल। त्यांच्या सभेत जाऊन नाही मी नुडबुड करणार, कधीच करणार नाही। आणि एकदा बोलल्यावर समजा मी खोटं बोलतोय, उत्तर खोटं देतोय, त्याला पण तुम्हाला तुमची वेगळी सभा घेऊन चांगला जोरात जोरात तुम्ही सांगू शकता। खरं म्हणजे मी व्हिडिओ साहेबांना पण बोलवलं होतं त्या दिवशी। मी काय करतोय व्हिडिओ, मी एक 15 ते 20 तारखेपर्यंत येऊ लागलो या ठिकाणी, बरोबर आहे। आणि माझी विनंती आहे सगळे जण बोलल्यावर त्या ठिकाणी या। आपण तुम्ही पहिले तुमच्यात चर्चा करा की आमदारशी काय काय बोलायचं वगैरे, रिपीटचं, बरोबर आहे। तुमच्यात आपसात मीटिंग घ्या, लेखी घ्या पुन्हा, आणि आरामात, मला गडबड राहणार नाही। 2-4 तास लागले तरी काही मित्रांनो, माता भगिनींनो, हरकत नाही। आणि म्हणून खास करून पहिली बैठक आंबेडकर नगरलाच घ्यायची ना आपल्याला, आंबेडकर नगरला खास करून मी 99% 15 तारखेच्या आतच 2-4 दिवस इकडे तिकडे झालं तर मी कळवी, 2 दिवसापूर्वी माझी रिक्षा फिरविल मी पूर्ण ह्याच्यामध्ये आंबेडकर नगर मध्ये। आणि त्या ठिकाणी बाकीचे पण दुसऱ्या नगरचे आले तर चालतील, पण अगोदर आंबेडकर नगरची चर्चा आपण करून घेऊ त्या ठिकाणी, आणि मग राहिलेली चर्चा त्याच्यानंतर करू। जय हिंद, जय महाराष्ट्र। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।